वाचण्याची आवड ही प्रत्येकाला असते व ही आवड नवी मुंबईकरांमध्ये जोपासत ठेवण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आणि युवा नेते निशांत भगत यांनी त्यांच्या संकल्पनेतून स्पोर्ट्स फॉर गुड हेल्थ व आपला प्रभाग आपला परिवार हे नारे देत सोनखा स्पोर्ट्स फेस्टिवल 2021 सुरुवात केली आहे. निशांत भगत व प्रभागातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते या फेस्टिवलचा शुभारंभ झाला व ते स्वतः सुद्धा या खेळांमध्ये सहभागी झाले होते. बॅडमिंटन, राफेल शूटिंग, फुटबॉल, चेस, कॅरम यांसारख्या विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी देखील यामध्ये आपला सहभाग दाखवत खेळ खेळण्यास सुरुवात केली असून उत्तम मनोबल तयार केले आहे. सहभागी तर झालेले आहे, सहभागी झाले पण इतर जे रहिवासी आहेत तुमचे स्थानिक, त्या लोकांनी इथे सर्वांना चेअर अप करण्यासाठी तुम्ही काय अपील कराल? दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी ही सोनखार स्पोर्ट्स अँड कल्चर असोसिएशनच्या माध्यमातून दशरथ भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सोनखार नगरीमध्ये स्पोर्ट्स फेस्टिवल होत असतो आणि आज या ठिकाणी फुटबॉल, बॅडमिंटन, कॅरम, चेस आणि आर्मी ट्रेनिंगचं ओपनिंग या ठिकाणी झालेलं आहे. 23 तारखेपासून 26 तारखेपर्यंत होणारे ह्या स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये या भागातल्या नागरिकांनी विशेष करून सहभाग नोंदवावा आणि त्यासोबतच आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते एकदम सदृढ व्हावे म्हणून ह्या स्पर्धेचं औचित्य साधून आम्ही असं आवाहन केलेलं आहे की स्पोर्ट्स फॉर गुड हेल्थ, आपल्या आरोग्यासाठी आपण खेळावं म्हणून आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. आणि त्यासोबतच या स्पर्धेच्या निमित्तानं पावसाळ्यामध्ये जे काही जंगली झाडं वाढलेली असतात त्यासोबतच ग्राउंड खराब झालेला असतो, पावसापाण्यामध्ये ग्राउंडचं पूर्ण त्याचं लेवलिंग पूर्ण खराब झालेलं असतं आणि म्हणून या स्पर्धेच्या निमित्तानं पूर्ण परिसर जो केंद्र सरकारचं स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षण जे चालू आहे त्याच्यामध्ये माझ्या प्रभागातल्या नागरिकांचंही योगदान असावं आणि म्हणून ह्या सर्व परिसराचं ह्या खेळाच्या निमित्तानं सर्व ग्राउंड साफसफाई करून नवी मुंबई स्वच्छ नवी मुंबई मिशनमध्ये आम्हीही सहभागी झालेलो आहोत आणि ज्या वेळेला नवी मुंबईचा देशामध्ये पहिला क्रमांक येईल त्यामध्ये आमचंही त्याच्यामध्ये काहीतरी योगदान होतं अशा ह्या सर्व अनुषंगाने या स्पर्धेचं या स्पोर्ट्स फेस्टिवलचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं लहान मुलांसहित ज्येष्ठ नागरिकांसहित सर्वजण एकत्र येऊन आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या स्पर्धा आम्ही भरवत असतो आणि म्हणून विशेष करून मिनी मॅरेथॉनची स्पर्धा 26 तारखेला सकाळी 6:30 होणार आहे आणि म्हणून या मिनी मॅरेथॉनमध्ये आपण रन फॉर स्वच्छ नवी मुंबई मिशनसाठी आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं. त्यासोबतच सायकलिंगची स्पर्धा आहे, स्केटिंगची स्पर्धा आहे, योगा आणि मेडिटेशन 26 तारखेला ठेवलेलं आहे. मी सर्वच नागरिकांना आवाहन करीन खेळामध्ये जे खेळण्यामध्ये जे चांगले तरबेज आहेत ते लोक तर खेळतीलच परंतु एक आपल्या शरीराला सवय लागावी म्हणून 26 तारखेला होणारा योगा, 26 तारखेला होणारा मिनी मॅरेथॉन, स्केटिंग, सायकलिंग या सर्व स्पर्धेमध्ये सर्वांनीच सहभागी, त्याच्यामध्ये एंट्री फी नाही आहे, त्याच्यामध्ये कुठलाही फॉर्म भरून द्यायचा नाही आहे. सरसकट आपण स्वच्छ नवी मुंबई मिशन, रन फॉर स्वच्छ नवी मुंबई मिशनसाठी आपण सर्वांनी त्यासाठी सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो. 26 तारखेपर्यंत चालणार हा जो स्पोर्ट्स फेस्टिवल नेमका विशेष आकर्षण काय असणार आहे पुण्यात स्पोर्ट्स फेस्टिवल? याच्यामध्ये लहान मुलांसाठी आर्मी ट्रेनिंग ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये एअर रायफल असेल किंवा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे, लहान मुलांसाठी ते ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आर्मी ट्रेनिंग ठेवलेली आहे. त्यासोबतच बक्षीस समारंभाच्या दिवशी डॉग शो ठेवलेला आहे जे या ठिकाणी स्वयंप्रेमी आहेत ते त्यांच्या घरामध्ये त्यांना चांगले कपडे घालून चांगलं त्यांचं राहणीमान त्यांच्यासाठी ठेवत असतात तर ते स्वयंचं पण प्रेम ज्यांच्यावर आहे त्यांचा डॉग शोही आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यासोबतच असे अनेक कल्चरल ॲक्टिव्हिटी जे आहेत ज्याच्यामध्ये आपल्या सोसायटीमध्ये आणि ज्यांना आवड आहे कलेमध्ये तर ते डान्सचा प्रोग्रामही याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि म्हणून 26 तारखेला जे बक्षीस समारंभ आहे या त्या दिवशी हे सगळे कार्यक्रम होणार आहेत.